हाय फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत चकली शेअर करणार आहे आणि आज जी मी चकली करणार आहे ती भाजणीपासून करणार आहे आणि ही उकड न काढता करणार आहे तर यासाठी मी इथं घेतलेली आहे चार कप भाजणी चाळून घेतलेली आहे भाजणी मी आणि भाजणी कशी करायची याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि यामध्ये आता मी वन फोर्थ कप तिळ घेत आहे भाजून ठेवले होते ते तिळ मी ते घेत आहे आणि यामध्ये ओव्याची पूड घेते मी अर्धा ते पाऊन चमचा घेतलेली आहे ओव्याची पूड आणि इथं धने आणि जिऱ्याची पण पूड घेते अर्धा चमचा धने आपण भाजताना पण टाकले होते आणि आत्ता पण टाकलेले आहेत चवीमुळे आणि लाल तिखट घ्यायचं आपल्या आपल्या आवडीनुसार आणि ही जी मी आज चकली तुम्हाला दाखवत आहे ही अजिबात तेलपीत नाही तसेच विरगळत पण नाही एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी होते यामध्ये थोडीशी हळद पण घेते मी आणि चवीनुसार मीठ घ्यायचं याच्यामध्ये आपण पीठ उकडून जर चकली केली तर ती थोड्या दिवसांनी तेल पिते तेल धरते ती चकली त्याच्यामुळं अशीच चकली छान होते आणि आता ही चमच्याने अगोदर कोरडंच व्यवस्थित मिक्स करून घेते मी हे छान मिक्स झालेलं आहे आणि इथं मी आता वन फोर्थ कप तेल घेतलेलं आहे आणि हे तेल मी आता या वाटीमध्ये घेणार आहे आणि हे तेल आपण कडक करणार आहोत कडकडी तसं गरम करायचं हे तेल चार कप भाजणीच्या पिठासाठी वन फोर्थ कप तेल घेतलेलं आहे मी यापेक्षा जास्त नाही घ्यायचं जास्त जर घेतलं तर आपली चकली थोडी तेलकट होते आणि तेल धरते ते तळताना त्याच्यामुळं आणि हे कडकडी तसं तेलाचं मोहन यामध्ये ओतलेलं आहे मी या भाजणीच्या पिठामध्ये आणि हे मोहन आता चमच्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं गरम असल्यामुळं या पिठामध्ये आणि आता थोडंसं हाताला पोळणार नाही असं झालं की लगेच हाताने मळायचं पूर्ण हे तेल या पिठाला असं चोळून घ्यायचं भाजणीच्या पिठाला असं केल्यामुळे आपली चकली कुरकुरीत होते आणि खूप छान लागते चवीला पण या पद्धतीनं चकली केल्यानंतर अगदी चकली संपेपर्यंत कुरकुरीत राहते आहे तशीच तेलकट पण होत नाही आणि मऊ पण पडत नाही इथं मी कोमट पाणी घेतलेलं आहे हाताला सोसेन एवढं कोमट पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं छान असं घट्ट मळून घेते मी आपल्याला अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळ पीठ नाही मिळायचं आपण धपट्यासाठी जे पीठ मळतो सेम तसंच पण थोडंसं घट्ट करून घ्यायचं हे पीठ आता हे जे पीठ मळलेलं आहे याला चिरा दिसत आहे बऱ्यापैकी मग या चिरा नाही दिसल्या पाहिजे अशा जर चिरा दिसल्या तर आपली चकली ही तुटते बनवताना आणि जास्तच कडक होते त्याच्यामुळं मग हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं आणि या पिठाला लावायचं खूप छान आणि मऊ असं पीठ करायचं जेवढं छान आपण पीठ मळू तेवढे आपली चकली छान होते आणि त्याला काटे पण छान असे पडतात तर हे पीठ आता झालेलं आहे व्यवस्थित असं आणि आता याचा छोटा छोटा गोळा घेऊयात हो आपण हातावरती आणि खूप मऊ करायचा हातावरती पण असा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनं मऊ बनवून घ्यायचा अति पातळ पीठ नाही आहे हे तसेच अति घट्ट पण नाही आहे व्यवस्थित असं आहे आता हे मी शेवग्यामध्ये भरून घेते असं बोटाने दाबून भरायचं थोडी पण हवा ठेवायची नाही याच्यामध्ये जर याच्यामध्ये आपण थोडी हवा ठेवली तर आपली चकली करताना तुटते आणखीन यामध्ये पीठ बसतं तर आणखीन थोडंसं पीठ घेऊन मी त्याच पद्धतीनं हातावरती असंच मऊ करते आणि यामध्ये घेते व्यवस्थित असं हाताने दाबून आता शेवगा लावून घेते मी आणि याच्या आता आपण चकल्या करून घेऊयात आणि अशा चकल्या बनवून घ्यायच्या एकदा फुल भरलेल्या शेवग्यामध्ये सहा चकल्या होतात तुम्ही बघू शकता आपली चकली कुठेही तुटलेली नाहीये हे शेवटचं टोक याला जॉईंट करून टाकायचं म्हणजे उचलताना आपल्याला त्रास होत नाही आणि खूप जास्त चकल्या करून एकदाच ठेवायच्या नाहीत एक पाच करत ते सहा चकल्याच करायच्या आणि नंतर लगेचच तळायला घ्यायचं म्हणजे करत करतच तळायचं नाहीतर ते चकल्यानंतर ठेवून ठेवून आपल्या तुटतात व्यवस्थित होत नाहीत त्याच्यामुळं तर यापासून सहा चकल्या झालेल्या आहेत हे बघा ही चकली कुठेच तुटलेली नाही आहे अखंड चकल्या आहेत या आणि इथं मी तेल ठेवलं होतं गरम करण्यासाठी हे गरम आहे का ते चेक करूयात तर हे व्यवस्थित गरम आहे कारण यामध्ये टाकलेला जो कण आहे तो लगेचच वर आला न करपता म्हणजेच हे तेल व्यवस्थित असं गरम आहे आता यामध्ये एक एक करून मी चकली टाकून घेते या तेलामध्ये फक्त तीनच चकल्या बसतात या आकाराच्या त्याच्यामुळं तीनच चकल्या टाकणार आहे मी जेवढ्या या तेलामध्ये बसतील तेवढ्याच टाकायच्या जास्त नाही टाकायच्या आणि टाकल्याबरोबर जेव्हा त्या वर येतील तेव्हाच त्या पलटी करायच्या लगेचच जर पलटी केल्या तर ती चकली तुटते चकली टाकण्यापासून ते शेवटपर्यंत मेडियम गॅस ठेवायचा जास्त बारीक किंवा जास्त मोठा करायचा नाही मेडियम गॅसवरती चकल्या छान अशा तळल्या जातात आणि दर एक मिनिटाला चकली पलटी करायची सतत पलटी केल्याने चकली थोडी कडक होते त्याच्यामुळं एक एक मिनटाने पलटी करायची चकलीवरील बुडबुडे कमी झाले म्हणजेच आपली चकली व्यवस्थित तळल्या गेलेली आहे चकली व्यवस्थित तळली आहे त्याची ही खूनच आहे बुडबुडे कमी होणं म्हणजे तर मी याच पद्धतीनं सगळ्या चकल्या तळून घेते तर मी अशा सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत बिना उकड काढता अगदी कमी वेळेमध्ये आणि अगदी कमी मेहनतीमध्ये छान आणि खुसखुशीत कुरकुरीत अशा चकल्या लागतात या आणि या अजिबात तेलपीत नाहीत आणि शेवटच्या चकलीपर्यंत ह्या खूप कुरकुरीत राहतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच असेच नवनवीन व्हिडिओज आणि व्लॉग्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद